तो प्रीवियस लेक्चरला आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग आणि बेसिक्स कन्सेप्ट काय काय लागतात त्यासाठी ह्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे तर हिस्ट्री ऑफ सी प्लस प्लस. तर त्याच्या अगोदर मागच्या लेक्चरमध्ये काय काय झालं होतं ते एक शॉर्ट आपण रिव्ह्यू बघू. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं की उप्स म्हणजे काय किंवा सी प्लस प्लस म्हणजे काय किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगचा यूज काय काय आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग म्हणजे काय की इट्स टोटल डिपेंड्स ऑन युअर ऑब्जेक्ट. सो व्हॉट इज इन बाय ऑब्जेक्ट, यू कॅन डिवाइड युअर लार्ज प्रॉब्लेम इंटू नंबर ऑफ एंटिटीज. यू कॅन डिवाइड युअर लार्ज प्रॉब्लेम इंटू नंबर ऑफ एंटिटीज, दॅट एंटिटी इज नोन एज द ऑब्जेक्ट. म्हणजे मोठं प्रॉब्लेम असतं, ते मोठं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, ते प्रॉब्लेम छोट्या छोट्या पार्टमध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. त्या डिवाइड केलेल्या पार्टलाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. आणि मग त्या ऑब्जेक्टच्या भोवती आपण काय करतो, कोडिंग करतो. म्हणून ह्या सब्जेक्टला किंवा ह्या लँग्वेजला काय म्हणतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. नावातच आहे बघा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. ओके, तर ते करत असताना ह्या लँग्वेज डेव्हलप करण्यामागचा उद्देश काय किंवा ह्याचा पर्पज काय. तर बेसिकली सी लँग्वेजमध्ये तुम्ही काय शिकलात की छोटे छोटे लॉजिक शिकलात की छोटे छोटे प्रोग्राम्स कसे करायचे, फॉर व्हाइल डू व्हाइल, ठीक आहे, अशा पद्धती स्विच केस वगैरे, असे तुम्ही छोटे छोटे लॉजिक त्यामध्ये शिकलात. तर सपोज हे छोटे छोटे लॉजिक झाले, परंतु तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे, तर ते ऍप्लिकेशन डेव्हलप कसं करायचं, काय करायचं, मग त्याला काय प्रॉब्लेम्स येणार आहेत, किंवा ते कसे फेस करायचे, ते कसे युटिलिटी कन्सेप्ट कसे इम्प्लिमेंट करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठे शिकणार, तर सी प्लस प्लस मध्ये शिकणार आहोत किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये. म्हणजेच काय, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. काय, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. तर कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम एक आपण सिस्टीम डेव्हलप करणार आहे, आणि ते सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी हे उप्सचे किंवा सी प्लस प्लसचे कन्सेप्ट कसे आपल्याला उपयोगाला येतील हे आपण बघणार आहे. तर बेसिकली एखादं सॉफ्टवेअर, जे चांगलं सॉफ्टवेअर हे चांगलं आहे, हे कसं डिसाईड होतं की तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलप करता ते सॉफ्टवेअर तुमचे मिनिमम साईज मध्ये, ठीक आहे, मिनिमम स्पेस मध्ये काय करता यायला पाहिजेत, एक्झिक्यूट झाले पाहिजेत. मिनिमम साईज, मिनिमम स्पेस मध्ये आणि मिनिमम टायमिंग मध्ये, लेस टायमिंग मध्ये काय झाले पाहिजेत, ते एक्झिक्यूट झाले पाहिजेत. तर ते सॉफ्टवेअर तुमचं काय असतं, चांगलं असतं, ठीक आहे. आणि डेव्हलपमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा ते चांगलं असतं की तुम्ही इझिली ऍड, मॉडिफाय, डिलीट तुम्हाला करता आलं पाहिजे, इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, आणि इझिली कोलॅबरेट करून ते फास्ट रॅपिड डेव्हलपमेंट केलं पाहिजे. तर ते करण्यासाठी आपण सी प्लस प्लस मध्ये वेगवेगळे जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण काय करणार आहे, शिकणार आहे. तर ते सगळे कसाठी आपण कन्सेप्ट बघितले होते याच्या अगोदर की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन आणि ऍब्स्ट्रॅक्शन, हे कन्सेप्ट आपण बघितले होते. तर इनहेरिटन्स म्हणजे काय, रियुजेबिलिटी ऑफ डेटा, दॅट इज नोन एज इनहेरिटन्स. सपोज जसं आता आपण इनहेरिटन्स म्हणजे काय कन्सेप्ट येते की एका क्लासमधला डेटा वापरून, म्हणजे एका प्रोग्राममधला डेटा वापरायचा आणि दुसरा प्रोग्राम क्रिएट करायचा, ठीक आहे. म्हणजेच काय, एका क्लासमध्ये जो डेटा आहे त्याचं कन्सेप्ट घेऊन दुसरा आपण क्लास काय करायचा, क्रिएट करायचा. म्हणजेच काय की स्टुडंट इन्फॉर्मेशन आहे, तर एक्झाम इन्फॉर्मेशन करत असताना परत त्या स्टुडंटचं मला पीआरए नंबर, क्लास, सब्जेक्ट, नेम, रोल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे सगळं घ्यावं लागत नाही, ठीक आहे. फक्त मी क्लास इन्फॉर्मेशन वरून एक्झाम इन्फॉर्मेशन हे इनहेरिटन्सची कन्सेप्ट वापरून नवीन क्लास तयार केली की ऑटोमॅटिक तो सगळा डेटा मला कुठे यूज करता येणार आहे, एक्झाम इन्फॉर्मेशनमध्ये यूज करता येणार आहे. म्हणजे तोच डेटा तुम्हाला रिपीट करावा लागत नाही, बरोबर. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, अपडेट करण्यासाठी खूप सोपं आहे. सपोज आता बघा, एखाद्याचं मुलाचं नाव, क्लास अपडेट करायचं आहे. सपोज सगळे जे काही क्लासेस आहेत, म्हणजे क्लास इन्फॉर्मेशन, स्टुडंट इन्फॉर्मेशन, एक्झाम इन्फॉर्मेशन, लायब्ररी इन्फॉर्मेशन, ठीक आहे, रिझल्ट इन्फॉर्मेशन, स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन, हे सगळे आपण काय केले, स्टुडंट इन्फॉर्मेशन पासून तयार केले, ठीक आहे. तर स्टुडंट इन्फॉर्मेशन तुम्ही एखादं जर अपडेट केलं की ऑटोमॅटिक या सगळ्या क्लासमध्ये काय डेटा तुमचा अपडेट होतो. म्हणजे सपोज तो विद्यार्थी आता फर्स्ट इयरला, आता तुम्ही फर्स्ट इयरला आहात, तर नेक्स्ट इयरला तुम्ही सेकंड इयरला जाणार आहात, तर मी फक्त काय करणार आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशनमध्ये काय करणार, फक्त की क्लास काय करणार, अपडेट करणार आहे की एफ वायच्या ऐवजी मी काय करणार आहे, एस वाय करणार. तेवढं एखाद्या ठिकाणी क्लास अपडेट केलं आणि सब्जेक्ट अपडेट केले की ऑटोमॅटिक सगळ्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या स्टुडंट इन्फॉर्मेशनमध्ये, क्लास इन्फॉर्मेशनमध्ये, एक्झाम इन्फॉर्मेशन, लायब्ररी इन्फॉर्मेशन, त्यानंतर रिझल्ट, स्पोर्ट्स, सगळीकडे तुमचा डेटा काय ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे. आणि तुमचं सगळं रेकॉर्ड कुठे दिसणार आहे, सेकंड इयरच्या क्लासमध्ये तुम्हाला काय दिसणार, सगळं रेकॉर्ड दिसणार आहे, ठीक आहे. तुमचा मोबाईल अपडेट करायचा आहे, तर मोबाईल नंबर तुम्ही क्लास स्टुडंट क्लास इन्फॉर्मेशनमध्ये, स्टुडंट इन्फॉर्मेशन, तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला तर ऑटोमॅटिक सगळ्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे. सो युझिंग दिस कन्सेप्ट यू कॅन इझिली ॲड, डिलीट, मॉडिफाय द कंटेंट्स फ्रॉम युअर सॉफ्टवेअर. सो वन्स यू कॅन चेंज द डेटा, एव्हरीवेअर द डेटा विल बी चेंज. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही डेटा चेंज केला की ऑटोमॅटिक सगळ्या ठिकाणी तुमचा डेटा काय होतो, चेंज होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मिनिमम लाईन आणि मिनिमम स्पेसमध्ये ते डेटा कसा अपडेट करायचा, त्याचे छोटे छोटे कन्सेप्ट आपण यामध्ये शिकणार आहोत.
ते सगळे कन्सेप्ट शिकून आपण एक चांगलं ऍप्लिकेशन, चांगलं सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करणार आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत. मग त्यासाठी वेगवेगळे आपण कन्सेप्ट बघितलेले बघणार आहोत. तर मागच्या लेक्चरला आपण काय बोललं, क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन आणि इनकॅप्सुलेशन. क्लासमध्ये काय बघितलं होतं आपण, की एखाद्या ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी लागणारे व्हेरिएबल फंक्शन आपण एकत्र डिक्लेअर करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, क्लास म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे एक स्टुडंट इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लास डिक्लेअर करायचा आहे, तर तुम्ही क्लास स्टुडंट असं डिक्लेअर करणार. त्यामध्ये काय काय लागणार आहे, रोल नंबर, नेम, PRN नंबर, क्लास ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स हे लागणार आहे. मग तो प्रॉब्लेम, स्टुडंटचा प्रॉब्लेम, इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणारे व्हेरिएबल फंक्शन तुम्ही जिथे डिक्लेअर करता त्याला काय म्हणतो आपण, क्लास म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच तो स्टुडंट काय झाला, ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण कन्सेप्ट यूज करतो त्याला क्लास. आणि त्याचसोबत ते क्लास तुम्हाला मल्टिपल टाइम यूज करायचं आहे. सपोज एका क्लासमध्ये 60 विद्यार्थी असतात, एका क्लासमध्ये किती स्टुडंट असतात, 60 असतात, तर तो क्लास स्टुडंट इन्फॉर्मेशन क्लास मला 60 वेळा रिपीट करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही 60 ऑब्जेक्ट डिक्लेअर करू शकता. त्यासाठी आपण काय क्रिएट करतो, ऑब्जेक्ट. काय करतो आपण, क्रिएट ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तर ते तुम्ही 60 वेळा ऑब्जेक्ट तुम्ही कॉल केला, 60 वेळा ते क्लास कॉल केलं की ऑटोमॅटिक 60 विद्यार्थ्यांची रेकॉर्ड्स तुम्हाला काय करताना स्टोअर करताना, म्हणजे राईट वन्स यूज मल्टिपल टाइम. तुम्ही एकदाच कोड लिहायचा, तर तुम्ही मल्टिपल टाइम काय करू शकता, तर कोड यूज करू शकता. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉवर ऑफ ऊप्स और C++. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रोग्राम एकदाच लिहिणार आहे, तर तुम्ही 60 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, 150 वेळा, 1000 वेळा, किती वेळा तुम्ही काय करू शकता, ते यूज करू शकता. नंबर ऑफ टाइम्स तुम्ही काय करू शकता, ते यूज करू शकता. सर, हे पॉवर आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची. परंतु C मध्ये तुम्ही हे करू शकत नव्हता, परंतु उप्समध्ये तुम्ही हे करू शकता, की तुम्ही कोड एकदा लिहिला की तुम्ही काय करू शकता, किती वेळा ते काय करू शकता, कोड तुम्ही रियूज करू शकता, किती वेळा ते कोड तुम्ही काय करू शकता, रियूज करू शकता किंवा लिहू शकता. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ उप्स. उप्सला सुद्धा आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. परंतु बेसिकली हे काय पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, तर विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता, प्रोग्रामिंग करू शकता. म्हणून याला काय म्हणतो आपण, पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असंही म्हणतो. तर नेक्स्ट आपण काय बोललो, C++. C++ कुठं वापरतात किंवा उप्सचा यूज करून कोणकोणते ऍप्लिकेशन डेव्हलप केले जाऊ शकतो, तर विंडोज ऍप्लिकेशन, क्लायंट सर्व्हर ऍप्लिकेशन, डिव्हाइस ड्रायव्हर्स, एम्बेडेड फ्रेमवर्क्स, फ्रेमवेअर, असे वेगळे आपण सॉफ्टवेअर्स काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. तर असे आपण C, C++ मध्ये डिफरन्सेस बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार, हिस्ट्री ऑफ C++. C++ हिस्ट्री काय, तर C++ बेसिकली बजेटने टू स्टेप्स आणि 80 वेल ऍडवर्टेज मध्ये काय केली होती, डेव्हलप केली होती. तर काय दिले बघा, हिस्ट्री ऑफ C++ लँग्वेज इज इंटरेस्टिंग टू नो, हियर वी आर गोइंग टू डिस्कस ब्रीफ हिस्ट्री ऑफ C++. C++ programming language was developed in 1980 by Bajer and Stroustrups at Bell Laboratories of AT&T, American Telephone and Telegraph. AT&T means American Telephone and Telegraph, located in USA, United States of America. Okay, ya tikani kay kele C++ language cha kay jalela hai, janma jalela hai, develop kelela hai. It was developed for adding a feature of OOPS, that is object oriented programming, in C without significantly change in C component. म्हणजे सी सारखंच आहे, परंतु सी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग म्हणजे लार्ज ऍप्लिकेशन कशी डेव्हलप करायची, ही जे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट ऍड करून त्यांनी काय लॉन्च केलेलं आहे, C++ लॉन्च केलेलं आहे. म्हणजे सिंटॅक्सेस म्हणा किंवा बेसिक लॉजिक, बेसिक कन्सेप्ट सगळे सीचेच आहेत, परंतु लार्ज ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागणार किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे जे काही कन्सेप्ट आहेत, ते कन्सेप्ट त्यांनी काय केले त्यामध्ये ऍड केलेत, ते कन्सेप्ट त्यांनी काय केलं त्यामध्ये त्यांनी ऍड केलेले आहे. ते ऍड करून त्यांनी काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे C++ लँग्वेज काय केली आहे, डेव्हलप केलेलं आहे. C++ प्रोग्रामिंग इज रिलेटिव्ह ऑफ सी, इट मीन्स एनी व्हॅलिड सी प्रोग्राम इज ऑल्सो व्हॅलिड फॉर C++. म्हणजे सीचे कुठलेही व्हॅलिड प्रोग्राम तुम्ही C++ यूज करू शकता, C++ मधले कुठलेही प्रोग्राम C मध्ये तुम्ही रन करू शकता. म्हणून ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी किंवा C++ चे सॉफ्टवेअर आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी आपण काय करतो, C आणि C++ दोन्हीसाठी एकच सॉफ्टवेअर आहे, एकच ऍप्लिकेशन आपण यूज करतो, म्हणजेच टर्बो सी. ठीक आहे, टर्बो सीचा यूज करून आपण काय करतो, दोन्ही ऍप्लिकेशन C आणि C++ चे प्रोग्राम आपण त्यामध्ये डेव्हलप करू शकतो किंवा लिहू शकतो. तर हे बजेटने टू स्टेप्स आहेत की ज्यांनी हे C++ लँग्वेज डेव्हलप केलेले आहे. ठीक आहे, नंतर C++ चे फीचर्स काय काय सांगेल बघा, तर मिडल लेवल लँग्वेज आहे, म्हणजे दोन्ही हाय लेवल लो लेवलला सपोर्ट करतो. स्ट्रक्चर्ड आहे, त्याचे फिक्स स्ट्रक्चर ठरलेलं आहे. रिच इन लायब्ररी, म्हणजे मल्टिपल लायब्ररीज किंवा मल्टिपल फंक्शन्स त्यामध्ये यूज करतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, रिकर्शन, पॉइंटर्स, कंपायलर बेस्ड, फास्टर, एक्सटेन्सिबल,
मेमरी मॅनेजमेंट सिम्पल आणि पोर्टेबल. ठीक आहे, स्ट्रक्चर काय पहिलं आपण की स्पिक स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरनुसार तुम्हाला डेव्हलप करता येतं. मल्टिपल लायब्ररीज त्यामध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. ठीक आहे, कारण ऑब्जेक्टवरती डिपेंड आहे म्हणून आपण याला काय म्हटलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हटलेलं आहे. रिकर्शन आहे म्हणजे स्वतःच फंक्शन स्वतःला काय करतं, कॉल करतं. पॉइंटर्स आपण त्यामध्ये यूज केलेला आहे. ठीक, कंपायलर बेस आहे म्हणजे प्रोग्राम तुमचं कंपाईल केलं तर मग एक्झिक्यूट केला जातो. फास्टर आहे, त्याचं स्पीड जास्त फास्ट आहे. एक्सटेन्सिबल आहे, तुम्ही एक्सटेंड करू शकता. ठीक आहे, मेमरी मॅनेजमेंट करू शकता, त्यामध्ये मेमरीचं मॅनेजमेंट करू शकता. सिम्पल आहे आणि पोर्टेबल आहे, तुम्ही म्हणजे कुठेही ते प्रोग्राम तुम्ही घेऊन जाऊन तुम्ही ते एक्झिक्यूट किंवा डेव्हलप करू शकता. सो दीज आर द मेन फीचर्स ऑफ सी प्लस प्लस लँग्वेज. ठीक आहे, सी प्लस लँग्वेजचे मेन फीचर्स आहेत. तर बेसिकली आपण काय करू, आता आपण पहिलं सी प्लस प्लस प्रोग्राम लँग्वेज बघू किंवा प्रोग्राम कसे आहे असेल हे आपण बघू. बिफोर स्टार्टिंग द ए बी सी डी ऑफ सी प्लस प्लस लँग्वेज, यू नीड टू लर्न हाऊ टू राईट अँड कंपाईल अँड रन द फर्स्ट सी प्लस प्लस प्रोग्राम. म्हणजे चालू करायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, ते सी प्लस प्लसचे प्रोग्राम कसे रन करायचे, कसे कंपाईल करायचे आणि कसं एक्झिक्यूट करायचं. टू राईट द फर्स्ट सी प्लस प्लस प्रोग्राम, ओपन द सी प्लस प्लस कन्सोल अँड राईट द फॉलोइंग कोड. सी प्लस प्लस प्रोग्राम लिहिले, कन्सोल ओपन करा आणि ते फॉलोइंग कोड लिहायला सांगितलेला आहे. तर काय दिलं आहे कोडमध्ये, हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम डॉट एच इनपुट आउटपुट स्ट्रीम. जसं एस टी डी आय ओ डॉट एच होतं बरोबर आहे, तसं इथं काय केलं आपण आय ओ स्ट्रीम इनपुट आउटपुट स्ट्रीम. म्हणजे इथं काय केलं आहे तुम्ही की जसं प्रिंट एफ आणि स्कॅन एफ आपण यूज करायचो त्यासाठी एस टी डी आय ओ डॉट एच घ्यायचो स्टँडर्ड इनपुट आउटपुट, तसं इथं स्टँडर्ड इनपुट आउटपुट स्ट्रीम यूज केलेलं आहे. ठीक आहे, तिथं फंक्शन यूज केलं, इथं काय केलं आपण स्ट्रीम यूज केलेलं आहे. म्हणजेच आय ओ स्ट्रीम मध्ये काय असणार आहे, सी इन आणि सी आउट. जसं प्रिंट एफ आणि स्कॅन एफ आपण यूज करतो तसं सी प्लस प्लस मध्ये स्कॅन एफ साठी सी इन आणि प्रिंट एफ साठी सी आउट. म्हणजेच काय केलं की सी पेक्षा जितकं तुम्हाला सोपं करून देता येईल, इझी करता येईल डेव्हलपमेंटसाठी, तेवढं इझी करून तिने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इझिली तुम्ही काय करू शकता, सॉफ्टवेअर्स किंवा ऍप्लिकेशन्स काय करू शकता, डेव्हलप करू शकता. ते कॉम्प्लेक्सिटी कमी केलं, थोडक्यात काय तुमची कॉम्प्लेक्सिटी तुम्ही काय केली, कमी केलेलं आहे. हॅश इन्क्लूड कॉन ऑर्डर डॅश म्हणजे क्लिअर स्क्रीन इन गेट्स. जसं आपण सी लँग्वेजमध्ये घ्यायचं तसं इथं काय केलेलं आहे आपण घेतलेलं आहे, कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. आणि आय ओ स्ट्रीम म्हणजे काय, इनपुट आउटपुट स्ट्रीम, इनपुट आउटपुट स्ट्रीम असं दिलेलं आहे. ठीक आहे, हे कळालं सी इन आणि सी आउटचं. नंतर आहे व्हॉइड मेन. व्हॉइड मेन म्हणजे काय, मेन म्हणजे कंपल्सरी फंक्शन आहे. व्हॉइड मेन काय, कंपल्सरी फंक्शन आहे की जे फंक्शन काय करतं, कंपायलर कंपाईल करतं. जसं आपण सी मध्ये बघितलं तसं सी एल आर एस सी आर क्लिअर स्क्रीन साठी दिलेलं आहे. सी आउट राईट म्हणजे आपण सी आउट लिहिलेलं आहे आउटपुट स्प्रिंट करण्यासाठी. त्यामध्ये वेलकम टू सी प्लस प्लस प्रोग्रामिंग. ठीक आहे, जसं इथे ब्रॅकेट वगैरे काय दिलेलं नाही आहे, जेवढं सोपं तुम्हाला करून देते तेवढं सोपं करून दिलेलं आहे. ते इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन साईन म्हणतात, हे जे साईन असतात त्याला इन्सर्शन एक्स्ट्रॅक्शन साईन म्हणतात, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. तर डबल कोटमध्ये काय केलं आहे, तुम्हाला वेलकम टू सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग, वेलकम टू सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय केलं तुम्ही, सी आउट म्हणजे प्रिंट दिलेलं आहे, गेट सेच म्हणजे गेट कॅरेक्टर जसं सी मध्ये आपण बघितलं होतं. आणि हे ओपनिंग कर्ली ब्रेस आणि हे क्लोजिंग कर्ली ब्रेस, ओपनिंग कर्ली ब्रेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस म्हणजे प्रोग्राम तुमचं इथं कम्प्लीट होतं. ठीक आहे, सिम्पल आहे, जसं सी आहे तसंच आहे, त्यात काही जास्त मोठं चेंजेस यामध्ये नाही आहेत. दिले बघा त्यांनी जे काय आपण प्रोग्राम एक्सप्लेन केलं तो प्रोग्राम एक्सप्लेन करून दिले, तर राईट रिटर्नमध्ये दिलेला आहे. हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम डॉट एच इन्क्लूड्स द स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी फंक्शन. इट प्रोव्हाइड्स सी इन अँड सी आउट मेथड फॉर रीडिंग फ्रॉम इनपुट अँड रायटिंग टू आउटपुट रिस्पेक्टिवली. हॅश इन्क्लूड कॉन आय डॉट एच इन्क्लूड्स द कन्सोल इनपुट आउटपुट लायब्ररी फंक्शन. द गेट सी एच फंक्शन इज डिफाइंड इन कन्सोल कॉन आय डॉट एच हेडर फाईल. ठीक आहे, व्हॉइड मेन, द मेन फंक्शन इज द एंट्री पॉइंट ऑफ एव्हरी प्रोग्राम इन सी प्लस प्लस लँग्वेज. द व्हॉइड की वर्ड स्पेसिफाईज दॅट इट रिटर्न्स नो व्हॅल्यू. म्हणजे व्हॉइड की वर्ड काय इंडिकेट करतं की हे फंक्शन कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू काय करत नाही, रिटर्न करत नाही आहे. सी आउट म्हणजे काय, वेलकम टू सी प्लस प्लस प्रोग्रामिंग इज यूज टू प्रिंट द डेटा वेलकम टू सी प्लस प्लस प्रोग्रामिंग ऑन कन्सोल. गेट सी एच, द गेट सी एच फंक्शन आस्क फॉर सिंगल कॅरेक्टर अंटिल यू प्रेस एनी की इट ब्लॉक्स द स्क्रीन. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखादी दुसरी की एंटर करत नाही तोपर्यंत तुमची स्क्रीन काय होते, ब्लॉक होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पहिल्या प्रोग्रामचं आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तर हाऊ टू कंपाईल अँड रन द सी प्लस प्लस प्रोग्रामिंग, आपण ते प्रोग्राम कंपाईल कसं करणार, रन कसं करणार बघा. ठीक आहे, तर तुम्ही जसं आपण प्रोग्राम कंट्रोल प्रेस नाही F9 करून, कंट्रोल F9 करून प्रोग्राम रन करू शकतो, रन करू शकतो. यू कॅन व्ह्यू द युजर स्क्रीन एनी
time by pressing the Alt F5 key and escape to बाहेर येण्यासाठी आपण escape दाबू शकतो. तर आपण पहिलं प्रोग्राम करून बघू. आपण तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो यामध्ये. आपण स्टार्ट केलेला आहे, स्क्रीन दिसेल तुम्हाला 2 मिनिटात. स्क्रीन दिसते सगळ्यांना? यस सर. हा, तर फाईल मध्ये गेलो आपण, न्यू, जसं रेग्युलर करतो असं आपण ते काय दिले, हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम डॉट एच. IO स्ट्रीम डॉट एच नंतर हॅश इन्क्लूड कॉन IO डॉट एच नंतर व्हॉइड मेन नंतर CLR SCR क्लिअर स्क्रीन सी आउट वेलकम टू C++. काही तुम्ही स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इथं बघा काय केलं, ब्रॅकेट काउंट टाकले त्यांनी, ठीक आहे. इन्सर्शन साईन एक्सट्रॅक्शन साईन म्हणतात, म्हणजे तुम्हाला आउटपुट द्यायचं म्हणून, ठीक आहे. गेट CH आणि कम्प्लीट. तर अशा पद्धतीने काय केलं त्यांनी, सिंटॅक्स लिहिलेला आहे. सेम तुमचं जे सीचं होतं, सेम तसंच त्याच स्क्रीनवरती तुम्ही काय करता हे प्रोग्रॅमिंग करता, आणि त्याच बेसवरती तुम्ही काय करत असता हे कोडिंग लिहू शकता. सेम तसं कंपाईल करण्यासाठी तुम्ही यूज करता, कंपाईलमध्ये जा, ठीक आहे, कंपाईल करू शकता Alt+F9 वा सेम तसंच .cp. जसं तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही की कुठलंही सीचं प्रोग्राम सुद्धा लिहित असताना तुम्हाला एक्सटेन्शन बाय डिफॉल्ट C++ येतं, बरोबर आहे. तर तुम्ही .c ने सेव्ह केलं प्रोग्राम तुमचं .c होतं, ठीक आहे. तर तशाच पद्धतीने तर बाय डिफॉल्ट तुमचं जो प्रोग्राम असतो .c++ ने सेव्ह होतो, आणि नंतर तुम्ही काय करता ते चेंज करू शकता किंवा ते ॲज इट इज तुम्ही यूज करू शकता. इंटर दाबलं, Alt+F9 आलं का, वेलकम टू C+ प्रोग्रॅमिंग, ठीक आहे. इंटर दाबलं एक परत स्क्रीनला येतो. हे समजलं, पहिलं प्रोग्राम समजलं, कोणाला काय शंका यामध्ये? कोणाला शंका? ठीक आहे, समजतंय काय काय घेतलं आपण, ते C++ म्हणजे काय, ते कशासाठी यूज करतो आपण, काय करतो. आणि हे काही जर शंका असतील तर मला वैयक्तिक मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण ते प्रॉब्लेम 101% काय करू आपण सॉल्व करू, ठीक आहे. ह्यावेळी जरा नवीन स्टाफ तुम्हाला इंट्रोड्यूस केलेला आहे वेगळा, तर बघून घ्या. कुठल्याही शंका असतील, काही इश्यूज असतील, तर एनी टाईम तुम्ही मला काय करू शकता, कॉल करू शकता, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता, काहीही अडचण नाही. जेवढं तुम्ही कम्युनिकेशनमध्ये राहाल, कॉन्टॅक्टमध्ये राहाल, तेवढं तुम्हाला चांगलं होणार आहे आणि तुमचं तुम्हाला चांगलं आउटपुट मिळणार आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रामाणिक राहा, काही इश्यूज असतील तर मला एनी टाईम फोन करा. तुमचे सगळे डाऊट्स, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स काय केले जातील, सॉल्व्ह केले जातील, ठीक आहे. हे समजलं पहिलं प्रोग्राम, पुढे बघूया आपण. हो सर. ओके, तर त्यांनी दिले बघा इथं पण कोडिंगमध्ये कोडिंग कसं होतं ते, आणि त्याचं आउटपुट दिलेलं आहे. तर आपलं काय बेसिक इनपुट आउटपुट ऑफ C++ बघायचं आहे, दिसतं ना स्क्रीन सगळ्यांना. तर बेसिक इनपुट आउटपुट ऑफ C++, C++ इनपुट आउटपुट ऑपरेशन इज युझिंग द स्ट्रीम कन्सेप्ट. स्ट्रीम वापरतो आपण, म्हणजे काय ते स्ट्रीम का म्हटलेलं आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इथं दिलं नाही त्यांनी सिलेबसमध्ये. स्ट्रीम म्हणजे काय दिलं, की तुमचं कन्सोलवरून तुम्ही डेटा घेता, म्हणजे तुमचा डेटा कोणत्याही प्रकारचा असू दे, डझंट मॅटर. म्हणजे तुम्ही %D%C% वगैरे असं काय देत नाही, डायरेक्ट तुम्ही काय करता व्हेरिएबल्स नाव देता, की जिथं तुमचा ऍक्च्युअल डेटा स्टोअर आहे, जिथं तुमचा ऍक्च्युअल डेटा स्टोअर आहे, त्या त्या व्हेरिएबलचं फक्त नाव देता तुम्ही, ते त्याचं डेट टाईप देत नाही, म्हणजे %D आहे का, %C आहे का, %F आहे, डझंट मॅटर, त्याचा काय संबंध नाही आहे. तुम्ही डायरेक्ट, म्हणजे तुमचा जो काय डेटा येतो तो स्ट्रीमच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ते कॅरेक्टर असू दे, नंबर असू दे किंवा सिम्बॉल असू दे, डायरेक्ट इनपुट करून घेतला जातो. म्हणजे कन्फ्युजन नाही, कारण का कसं, लार्ज सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही डेव्हलप करता, तुम्ही बरेचसे 100, 150, 200, 1000 व्हेरिएबल डिक्लेअर करता, प्रत्येक व्हेरिएबलचा टाईप लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं. म्हणून त्या सब्जेक्टशी रिलेटेड किंवा त्या प्रोग्रामशी रिलेटेड त्या टाईपचे तुम्ही व्हेरिएबल तुम्ही काय करता डिक्लेअर करता. म्हणजे कसं, सपोज ॲडिशन करायचं आहे तर नंबर घ्यायचा आहे,
तर N1 आणि N2 ठीक आहे, नंबर 1 आणि नंबर 2 या सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे आहेत, तर S1 S2 S3 S4 S5 तर अशा पद्धतीने तुम्ही काय करता, त्या सब्जेक्टशी रिलेटेड किंवा त्या कन्सेप्टशी रिलेटेड तुम्ही काय करता, व्हेरिएबल्स नाव डिक्लेअर करता. पण प्रत्येकाचेच डेट टाईप तुम्हाला लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, स्ट्रीम यूज केलेलं आहे. काय यूज केलेलं आहे? स्ट्रीम. तर सो डी कॅन डायरेक्टली एक्सेप्ट द डेटा फ्रॉम द युजर अँड यूज इट. ओके, देन सर बघा, दिलं त्यांनी द ऑपरेशन इज युझिंग द स्ट्रीम कन्सेप्ट. द स्ट्रीम इज सिक्वेन्स ऑफ बाईट ऑर फ्लो द डेटा. सिक्वेन्स ऑफ बाईट आहे म्हणजे तुम्हाला परत ते व्हेरिएबलमधून परत कन्वर्ट करत बसायला लागत नाही. डेटा डायट येतानाच काय होतो, बाईट्समध्ये येतो. डेटा डायट येतानाच काय होतो, बाईट्समध्ये येतो. सो यू डज नॉट कन्वर्ट द डेटा इन बाईट्स. सो इट इज व्हेरी फास्ट. परफॉर्मन्स काय होतं, फास्ट होतात, बरोबर आहे. आणि फ्लो ऑफ डेटा येतो, इट मेक्स द परफॉर्मन्स फास्ट. याच्यामुळे काय होतं, तुमचं परफॉर्मन्स काय होतं, फास्ट होतं. इफ बाईट्स फ्लो फ्रॉम मेन मेमरी टू डिवाइस लाईक प्रिंटर, डिस्प्ले स्क्रीन ऑर नेटवर्क कनेक्शन ETC, दिस इज कॉल्ड आउटपुट ऑपरेशन. हा डेटा डायरेक्ट तुमचं कुठं होतो, आउटपुट ऑपरेशन जे आहे, आउटपुट डिवाइस आहे, त्याला डायरेक्ट काय होतो, ट्रान्सफर होतो. तर सो इझी इथे कम्युनिकेशन किंवा डिस्प्ले काय होतं, फास्ट होतं. सो फास्ट ऑपरेशन करण्यासाठी काय केलं, स्ट्रीम्स यूज केले. त्यांनी कॉम्प्लेक्सिटी कमी केलेली आहे, म्हणजे %D, %S, %F, मग स्मॉल इंटीजर आहे का, लार्ज इंटीजर आहे का, स्मॉल फ्लोट आहे का, लार्ज फ्लोट आहे, ते कॅरेक्टर आहे का, स्ट्रिंग आहे, हे सगळं लक्षात ठेवण्याच्या विषयी काय केलं, ते काढूनच टाकलेलं आहे, विशेष संपवलेलं आहे त्यामध्ये. सो इट इज व्हेरी टू अंडरस्टँड अँड व्हेरी टू यूज अँड रॅपिडली तुमचं काय होतं, स्क्रीन डिस्प्ले होतं. इफ बाईट्स फ्लो फ्रॉम डिवाइस लाईक प्रिंटर, डिस्प्ले स्क्रीन अँड नेटवर्क कनेक्शन ETC टू मेन मेमरी, दिस इज कॉल्ड एज इनपुट स्ट्रीम. म्हणजे तुम्ही त्या स्क्रीनवरून तुम्ही इनपुट करून घेता, डेटा येतं, त्याला आपण काय म्हणतो, आपण इनपुट स्ट्रीम असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इनपुट स्ट्रीम असं म्हटलेलं आहे. सो इट इज व्हेरी इझी टू लुक, इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड अँड फास्टर टू एक्झिक्यूट. सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड गुड फॉर डेव्हलपमेंट. ओके, हे कळलं इनपुट आउटपुट स्ट्रीम म्हणजे काय. तर इनपुट आउटपुट लायब्ररी हेडर फाईल्स कुठले कुठले आहेत बघा. लेट्स सी द कॉमन हेडर फाईल यूज इन C++ प्रायमरी लँग्वेज आर IO स्ट्रीम. जसं आपण बघितलं तर इनपुट आउटपुट स्ट्रीम इज यूज टू डिफाईन द सी आउट अँड सी इन अँड सी एरर, म्हणजे कुठले एरर असतील तर ते करण्यासाठी. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघायचं आहे तर सी आउट, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. द सी आउट इज अ प्री डिफाईंड ऑब्जेक्ट ऑफ आउटपुट स्ट्रीम क्लास. इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड आउटपुट डिवाइस which is usually a display screen. The cout is used in conjunction with stream insertion operator. hela apan kay mhanto, insertion mhanto apan, theek hai, kay mhanto apan hela, insertion operator to display the output on a console. theek hai, console cha output dakhvanyasathi apan kay karto, ya symbols use karto, ya symbol apan kay mhanto, insertion mhanto. तर लक्षात आहे, सी आउट प्रिंटेफ च्या ऐवजी फक्त आपण काय करणार, इथे सी आउट यूज करणार आहे. इथे कुठल्याही प्रकारचं % वगैरे नसणार आहे. आणि ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय, कुठला ऑपरेटर यूज केला, इथे इन्सर्शन, याला इन्सर्शन ऑपरेटर म्हणतात. हे तुम्हाला क्वांटिटी एक्झामला वगैरे खूप महत्वाचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे याचा यूज कशासाठी, तुमचा जो आउटपुट आहे तो कन्सोलवरती प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, याचा यूज करतो. हॅश इन्क्लूड IO स्ट्रीम, ठीक आहे, .h ऑपरेटर आहे, हे शॉर्टकट दिलेलं आहे. व्हॉइड मेन कॅर अरे, वेलकम टू C++ ट्युटोरियल्स. अँड सी आउट व्हॅल्यू ऑफ अरे इज, ठीक आहे, अरे आणि एंडेल, ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ अरे इज वेलकम टू C++ ट्युटोरियल, म्हणजे इथे दिलेलं आहे. त्या अरेची व्हॅल्यू इथे काय केलं, प्रिंट केली. तेव्हा कुठल्याही प्रकारचं % वगैरे असं काय डेटा दिलं नाही, डायरेक्ट कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायचं आहे, ते फक्त व्हेरिएबल्स काय केलं, इथे नाव दिलेलं आहे का. तर कॅर अरे, अरे म्हणजे काय, म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आपण भेटलो, ते कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप, एकाच प्रकारचे व्हॅल्यूज आहेत, म्हणजे सगळे कॅरेक्टर्स आहेत, त्या सगळ्यांचं कलेक्शन आपण काय केलेलं, त्यामध्ये स्टोअर ठेवलेलं. आणि सी आउट व्हॅल्यू ऑफ अरे, इथे काय केलं, ते व्हेरिएबलचं नाव इथं पण घेतलेलं आहे, ते ऑटोमॅटिक सगळं डेटा काय होणार आहे, म्हणजे प्रिंट होणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट सी आउट. म्हणजे जसं तुम्ही प्रोग्राम शिकणार, तसं तुम्हाला प्रत्येक प्रोग्राम सी इन सी आउट आपण बघणार आहोत, तर त्यावेळी तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत जातील. फक्त आता लक्षात ठेवा की सी आउट हे तुम्हाला सेम एज लाईक प्रिंटिफ सारखं यूज करायचं. नंतर स्ट्रीम इनपुट, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीम, म्हणजे स्कॅनएफ सारखं तुम्ही काय करणार आहे, स्टँडर्ड इनपुट स्ट्रीमचं यूज करणार आहे. स्कॅनएफ सारखं तुम्ही काय करणार आहे, इनपुट स्ट्रीमचं काय करणार आहे, तुम्ही यूज करणार आहे. द सी इन is a predefined object of iStream class. It is connected with the standard input device. ठीक आहे, ते स्टँडर्ड इनपुट डिवाइस, ठीक, आणि विच इज युजली अ कीबोर्ड. द सी इन इज यूज इन अ कंजंक्शन विथ स्ट्रीम एक्सट्रॅक्शन साइन ऑपरेटर. स्ट्रीम एक्सट्रॅक्शन ऑपरेटर आहे
टू रीड द इनपुट फ्रॉम द कंसोल. कंसोल पासून इनपुट रीड करण्यासाठी काय करता तुम्ही, एक्सट्रॅक्शन ऑपरेटरचं काय करता तुम्ही, तर यूज करता म्हणजे इनपुट जस्ट ऍज अ लाईक अ स्कॅनएफ. स्कॅनएफ सारखं तुम्ही काय करता, सीनचा यूज करता. कसं दिलं प्रोग्राम बघा, हॅश इन्क्लूड आयओ स्ट्रीम डॉट एच पाहिजे, इथे शॉर्टकट मेथड यूज केले. इंट मेन सुद्धा वापरू शकता तुम्ही, व्हॉइड मेन वापरा, इंट मेन वापरा. ती इंट मेन केल्यावर काय होणार आहे की फक्त इंटीजर व्हॅल्यूज तुम्हाला यात रिटर्न करता येणार आहे, दुसरी कुठली व्हॅल्यू रिटर्न करणार नाही, इंडिकेट होतं, म्हणून याला इंट मेन म्हणतात. इंट एज व्हेरिएबल डिक्लेअर केलं, इंटर युअर एज सीन बघा इथं. प्रिंटेफच्याऐवजी आपण काहिलं, प्रिंटेफ इंटू ब्रॅकेट डबल कोटमध्ये आपण इंटर एज म्हणायचं, त्याच्याऐवजी आपण सी आउट आणि इन्सर्शन साईन, ठीक आहे, आणि इंटर युअर एज म्हटलेलं आहे. आणि स्कॅनएफच्याऐवजी आपण काय म्हणायचो, सीन म्हटलेलं आहे, तर सी इन एक्सट्रॅक्शन साईन एज, म्हणजे पर्सेंट डी वगैरे काय घेतले नाही, अँड साईन वगैरे काय घेतलं, म्हणजे जितकं सोपं तुम्हाला करून देता येईल तेवढं काय केलं, सोपं करून दिलं आहे. आणि परत ते एज काय केलं, ते प्रिंट केलं, सी आउट युअर एज इज एज, आणि ते प्रोग्राम तुमचा कम्प्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्कॅनएफ म्हणजे सी इनचा यूज काय करू शकता, यामध्ये करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट द इनपुट आउटपुट स्ट्रीम ऑफ सी प्लस प्लस लँग्वेज, ठीक आहे. त्याचा हा जर आपण एक एक्झाम्पल घेऊ इथं, ठीक आहे, तर हे स्क्रीन मध्ये आपण बघू. हॅश इन्क्लूड ऑन आयओ डॉट एच व्हॉइड मेन इंट एज CLR, SCR, clear screen, Cout, enter, your, age, scene, age, Cout, your, age, is, H get CH complete. बरोबर, त्याला आपण काय इंट एज घेतले, क्लिअर स्क्रीन, सी आउट इंटर युअर एज, सी इन एज, सी आउट युअर एज इज एज, गेट सी एच कम्प्लीट. त्यात आपण कंपाईल करू, बाकी पण एरर नाही आहे. रन करू आपण प्रोग्राम, रन केलं, एज इंटर करा 34, आलं युअर एज इज 34. समजतं सगळ्यांना? हॅलो, तर अशा पद्धतीने आपण पहिलं प्रोग्राम आपण घेतलेला आहे, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. तर उरलेलं आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, बाकीचे सिम्पल सिम्पल प्रोग्राम सगळे आपण स्टार्ट करू. यात काय शंका असतील तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करून काय करा कळवा, आणि आपण नेक्स्ट लेक्चर काय करू, आपण त्याचं रिव्हिजन किंवा त्याचे अपडेट घेऊ, ठीक आहे. थांबू आपण इथेच मग. जी सर, ओके, थँक्यू.